आपण काय सांगणार ज्या पद्धतीने आघाडीसाठी खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी या संदर्भात बोलू शकत, मात्र इतर जे पक्ष आहेत जसं MIM किंवा भारिप बहुजन यांच्याशी पण काही चर्चा सुरू आहे आणि या लोकांना तुम्ही सोबत घेणार का ज्या पद्धतीने धर्मनिरपेक्षता अजेंडा राबवला? जर संविधानाच्या बाबतीत आम्ही बोलले तर संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व आहे, अपेक्षित आहे. ज्या ज्या पक्षांचा विचार हे धर्मनिरपेक्षता ज्यासाठी त्या बाजूने आहे त्या सगळ्यांनी या महाआघाडीमध्ये जॉईन केलं पाहिजे. कारण आपण वेगवेगळ्या धर्माच्या गोष्टी आपण करू शकत नाही. जर आपण एखादा धर्माच्या साठीच आपण पक्ष असं स्थापित केलं तर ते योग्य नाही आहे. आपण सगळ्यांनी सेक्युलर विचारांचे जे पक्ष आहे ते एकत्रितच आले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पक्षाने एवढी मोठी म्हणजे भूमिका संविधान बचाव ही महिलांच्या हाती दिलेली आहे. महिलांसाठी खासदारकी आमदारकीचे जास्त करून जे तिकीट आहेत अशी मागणी होणार आहे का महिलांसाठी? महिलांसाठी जास्तीत जास्त तिकीट मिळावे हे आमची मागणी राहिलेली आहे. आणि 33% आरक्षण हे आम्हाला पार्लमेंटमध्ये आणि लेजिस्लेचर्समध्ये मिळावं याच्यासाठी सुद्धा आमची लढाई आहे. आम्ही ही लढाई सतत लढत आलेलो आहोत आणि पक्षामध्ये पण आमची मागणी यंदा मागणी केली साहेबांनी तशी मागणी आहे आमची. कोर्टाच्या निर्णयामध्ये त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स थांबवावं यासाठी पार्लमेंटनी नियमावली कॉन्स्टिट्यूट करावी असं म्हणते आहे. बट दे ऑल्सो सेड दॅट ॲज अ कोर्ट वी कॅनॉट बार एनीबडी फ्रॉम कंटेस्टिंग इलेक्शन जर त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला असेल या स्टेजमध्ये. काय म्हणणं आहे तुम्हाला होप वाटतात का की पार्लमेंटमधनं असं काही पास होईल? ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला आहे त्याचा स्वीकार आहे, ते आदरणीय आहे आमच्यासाठी. आणि या सरकारने खरोखर एक चांगली नियमावली तयार करणं मला खूप महत्वाचं वाटतं. कारण क्रिमिनलायझेशन हे एक खूप मोठा प्रश्न आहे या देशाच्या समोर. हे थांबलं पाहिजे. कुठेतरी आपण एक स्वच्छ प्रतिमेचे स्वच्छ लोक हे पॉलिटिक्समध्ये येणं हे खूप महत्वाचं आहे, या देशासाठी चांगलं आहे. आणि म्हणून हे सुप्रीम कोर्टाने जे नियमावली दिलेली आहे त्याच्या आधारावर पार्लमेंटने एक चांगली नियमावली तयार करावी हीच आमची आमची अपेक्षा आहे. प्रॅक्टिकल की असं गुन्हेगारी करून जे केस फाईल होतात तसं होणार नाही, प्रॅक्टिकली होईल काही? आता इट डिपेंड्स ऑन कसं तुम्ही कोड ऑफ कंडक्ट तयार करता. कारण पार्लमेंटला ते अधिकार आहे, ते करू शकतात. आणि चांगली जर नियमावली त्यांनी केली तर याच्यावर काहीतरी अंकुश पॉसिबल आहे असं मला वाटतं. ओके.